नमस्कार, आता आपण करणार आहोत खेकड्याचं कालवण। त्यासाठी आपण एक खेकडे घेतलेले आहेत, हे 1/2 किलो खेकडे आहेत। हे आपण स्वच्छ केलेले आहेत, यातला मधला पार्ट काढून टाकलेला आहे सगळा। हे मोठ्या जे खेकड्या आहेत त्याच्या नांग्या हे ठेवलेल्या आहेत, या अशाच ठेवणार आहोत आपण। आणि या छोट्या छोट्या ज्या नांग्या आहेत डेंगे, हे आपण वाटून घेणार आहोत। फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे आपण, चवीप्रमाणे मीठ, मालवणी मसाला, हळद आणि आमसुलं। आपण वाटणात टामॅटो टाकलेला आहे थोडासा, त्याच्यामुळे आमसुलं आपण दोनच घेतलेले आहेत। आणि ज्यांच्याकडे मालवणी मसाला नसेल त्यांनी लाल तिखट आणि गरम मसाला असं मिक्सर करून घातलं तरीसुद्धा चालू शकतं। पातेलं आपण एक घेतलेलं आहे, त्यात आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। कांदा घालायचा, खेकडे बनवताना पातेला थोडा मोठा घ्यायचा आहे म्हणजे ढवळायला सोपं जाईल, कारण त्याचे डेंगे मोठे असतात। कांदा थोडा परतला गेला की लगेच आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत त्याच्यात। जेवढा रस्सा पाहिजे त्या प्रमाणात आपण वाटण घालायचं आहे। वाटण घातल्यानंतर आपण 1 मिनिट परतलेलं आहे व्यवस्थित वाटण। आता याच्यात आपण फक्त आमसूल सोडून सगळं घालणार आहोत, मीठ, मालवणी मसाला, हळद हे सर्व चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे। हे ढवळायचं आहे आणि याच्यातच आपण खेकडे घालून देणार आहोत। खेकड्याचे डेंगे सुद्धा घालून घ्यायचे, जे मोठे डेंगे आहेत तेवढेच घालायचे। आणि मिक्स करायचे व्यवस्थित। आता 1 मिनिट वाफ यायला ठेवणार आहोत। 1 मिनिट झालेला आहे, ह्याला थोडा मसाला आपला लागलेला आहे। आता हे जे आपण वाटण वाटलेलं होतं त्याच्यात जे पाणी राहील, वाटणाचं जे पाणी आहे ते आपण याच्यात घालून देणार आहोत आणि याच्यात खेकडे शिजवणार आहोत। खेकडे शिजवताना पाणी खूप नाही घालायचं आहे, कारण आपण जे डेंगे छोटे डेंगे जे वाटणार आहोत त्याचं पाणी नंतर याच्यात ॲड होणार आहे। आता आपण बारीक गॅसवर शिजायला ठेवणार आहोत। आता आपण हे बारीक डेंगे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आपण याच्यातच वाटण वाटून घेतलेलं आहे याच मिक्सरमध्ये। डेंग्यात आपण थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे असं। आता आपण हे गाळणीने गाळून घेणार आहोत, नाही तर याच्यातली कचकच सगळी आपल्या कालवणात जाईल, म्हणून गाळून घ्यायचं आहे हे। खेकड्याच्या कालवण्याची चव सगळी या डेंग्याच्या रश्श्यातच असते, पण हा डेंग्याचा रस्सा आपण सगळे आपले खेकडे शिजले की मग टाकणार आहोत। आणि हे टाकल्यानंतर उकळायचं नाही आहे, लगेच गरम फक्त होऊ द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे। थोडी कड आलं की हे जर उकळलं तर आपला रस्सा फुटून जाईल, जसं दूध फाटतं तसा रस्सा फाटतो हा। मग असं आपण हे सगळं याच्यातनं पाणी टाकून घेतले काढून घेतलेलं आहे। ह्याच्यात एकदा अजून दोनदा पाणी टाकून ह्याच्यातला रस चांगला काढून घ्यायचा आहे। आता डेंग्याचा रस आपण आपल्या कालवणात टाकणार आहोत।
15 मिनट आपण खेकडे या वाटणात वगैरे सगळ्या मसाल्यात शिजवून घेतलेले आहेत. आता हा जो आपण देंग्याचा रस काढलेला आहे अर्क तो याच्यात घालणार आहोत. आणि हे पाणी येतं जास्तीचं म्हणून आपण आधी शिजताना पाणी कमी घातलेलं आहे. आता आपल्याला उकळायचं नाही आपलं हे सालवण, फक्त कड येऊ द्यायची त्याला. आता आपण याच्यात आमसूल घालून घेणार आहोत. आपण मंद गॅसवर 10 मिनिटं परत होऊ दिलंय पण ह्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे, ह्याला कड येतोय. आता बंद करायचा आपला गॅस आणि आपले खेकड्याचं कालवण आता तयार.